हॅलो, नमस्कार फ्रेंड्स, कसे आहात? सगळे मस्त आहात ना? मी राजेश्री पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते चॅनलमध्ये आणि सुरुवात करते व्लॉगला. खरं तर हा व्लॉग आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशीचा, पण त्यानंतर माझी तब्येत खराब होती त्यामुळे मला व्हॉइस ओव्हर करायला जमत नव्हतं. त्रास व्हायचा बोलताना वगैरे, मध्येच खोकला यायचा, त्यामुळे खूप राहिलेलं. आणि ते आधीचे व्हिडिओज आहेत ना पेंडिंग, ते सगळे मी आता एकानंतर एक सगळे एडिटिंग करते, त्याच्यानंतर ते मग पोस्ट पण करते. तर नक्की पहा, तुम्ही व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर पण करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटत आहेत ते. आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा, म्हणजे येणारेसुद्धा व्हिडिओज तुम्ही पाहू शकाल. तर आता सकाळीच ना इथे रांगोळी वगैरे काढायला घेतली, कारण पूजा करते. आणि आता ना 11 वाजून गेलेले आहेत, कारण पहिला क्लासचा बॅच जो आहे माझा तो कम्प्लीट करून मी आले. आणि आल्यानंतर पूजा करायला घेतली, कारण सकाळचा नाश्ता इथे करेपर्यंतच 9 वाजतात आणि धावत पळत मला मग क्लाससाठी जावं लागतं. मग तिथून आल्यानंतर आता निवांत 3 वाजेपर्यंत वेळ आहे, तर म्हटलं सगळ्यात आधी पूजा करून घेईन. गुरुपौर्णिमा आहे तर त्यानिमित्ताने म्हटलं सगळे व्यवस्थित पूजा करून घेऊया. तर हा रांगोळीचा साचा जो आहे ना, तर हा मी आणलेला महालक्ष्मीहून. महालक्ष्मीला आम्ही सगळ्या मैत्रिणी मिळून जेव्हा गेलेलो तेव्हा तिथून साचे भरपूर छान छान होते, तर हा साचा एक मी आणलेला होता. स्वामी समर्थांचा सुद्धा मला घ्यायचा होता, पण मला असं वाटलं की देवाऱ्याकडे जागा नाही आहे आणि जर दारात काढला पाय वगैरे लागला कोणाचा तर ते बरं वाटत नाही, त्यामुळे मग मी शुभचिन्ह जे आहेत ना त्यांचंच फक्त आणलं. तर आता व्यवस्थित सगळी पूजा वगैरे आवरून घेतली. गुरुपौर्णिमा आहे त्यानिमित्ताने मग स्वामींची पूजा व्यवस्थित केली. साईबाबांचा फोटो जो आहे इथे चांगलं आहे, म्हणजे एकदम छान वाटलं मला. आणि कसं आज पोथी पण वाचायची होती, तर रोजच्या रोज काय होतं माहिती आहे का, पोथी वाचायची असते किंवा मग माळजप करायची असते, पण काही वेळेला राहतं, मग ज्या वेळेला मला वेळ मिळतो त्यावेळेला मी सगळं कम्प्लीट करते. आणि जर पूजेचं म्हणाल ना, तर रोजच्या रोज मी सगळं काढून वगैरे असं पूजा करत नाही, तर आठवड्यातून 3 दिवस, म्हणजे मंगळवार आहे, गुरुवार आणि शनिवार, या दिवशी मी पूर्ण सगळा देवारा क्लीन करून वगैरे सगळं हार बदलते किंवा हार बनवते किंवा मग नवीन फुलं चेंज करते. आणि मधल्या वारांमध्ये ना फक्त फुल वगैरे असेच बदलते आणि करते. काही वेळेला कसं होतं की पूजा करणं जर आपण घेतली व्यवस्थित, त्याला 1-1.5 तास लागतो आणि सकाळच्या गडबडीमध्ये ते होतच नाही. आणि काही वेळेला कसं 11 वाजता आल्यानंतर मग काही आणायचं वगैरे असतं, त्यासाठी जाते मग घरी, येईपर्यंत मला 12 वाजतात आणि त्यानंतर नंतर भरपूर वेळ होतो आणि अगदी दुपारच्या वेळेला पूजा करणंसुद्धा बरं वाटत नाही. यासाठी मग मी काय करते की संध्याकाळच्या वेळेला मग पूर्ण पूजा जेव्हा करायची असते ना संध्याकाळच्या वेळेला आवरून घेते. तर आता डायरेक्ट संध्याकाळचं शूट करते, म्हणजे क्लास होऊन आल्यानंतर. आता इथे चहा ठेवलेला आहे, तोपर्यंत तुम्हाला आता बाहेरचं वातावरण दाखवते. कारण कुठेतरी आपण जरा स्वतःला असं हे केलं ना चेंज, की डायव्हर्ट केलं माइंड, की आपलं काम लवकर लवकर होतं, गॅसवरचं जे शिजायचं आहे लवकर शिजतं. आणि हो, इथे समोर जे दिसतंय ना इथेच मी माझे नवीन क्लासेस चालू केलेले आहेत. तर चहामध्ये ना तुळशीची पानं, त्याच्यानंतर काळा मिरी, इलायची, लवंग आणि अद्रक या सगळ्या वस्तू घालून केलेल्या आहे. तर कधी चहा पिणं असं झालेलं आहे म्हणून ना, म्हणजे जरा रिफ्रेशमेंट पाहिजे म्हणून असं झालेलं आहे की डोकं चालत नाही, तर मला नावंसुद्धा आठवावी लागत आहेत काय काय घातलेलं आहे ते. आणि चहा नम्रताने बनवून ठेवलेला मी, फक्त आता दूध आणलं येताना आणि त्याच्यानंतर इथे दूध घालून गरम करायला ठेवलेलं आहे. चांगली जरा उकळ आली ना की छान मस्त होईल चहा. आणि हवा पाहताय तुम्ही किती सुटली आहे, विंडो जरा ओपन असेल ना की एवढी हवा येते. गॅस फ्लेम पहा कसा एकदम असं एका ठिकाणी टिकत नाही आहे. आणि मस्त एकदम गरमागरम चहा झालेला आहे. आणि इथे हातावर माझ्या तुम्हाला मेहंदी दिसत असेल, तर ही ना काल संध्याकाळी बसल्या बसल्या असंच फोन होता, त्यात थोडीशी मेहंदी दिसली. नम्रताला म्हटलं की चल मी काढून घेते. चहा झालेला आहे, आता थोड्या वेळानंतर स्वयंपाकाची सुद्धा सुरुवात करायची आहे, पण त्याआधी ना मला जायचं आहे थोडं बाहेर, काम आहे तर त्यासाठी बाहेर जाऊन येईल. आणि त्या मला दळणसुद्धा आणायचं आहे, तर आता जाताना ना मी गहू दळायला ठेवेन आणि त्यानंतर येताना दळण घेऊन येईन. आणि तुम्हाला इथे दाखवते आज ना, तर हे पहा इथे आज ट्युशनमध्ये मुलांनी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने छान गिफ्ट दिलेलं आहे, चॉकलेट, पेन्स. आणि असं ना छान वाटतं मुलांकडून, असं काय ना काही मुलं आठवणीने आणतात आणि पाय वगैरे पडतात आणि असं गिफ्ट देतात ना, खूप छान वाटतं, असं भारी वाटतं की एवढं मुलं आपल्याला रिस्पेक्ट देतात म्हणून. चला टीचर आहे म्हणून मला त्याचा अभिमान वाटतो की आपण ॲटलिस्ट मुलांना काहीतरी चांगलं करतो आहे.
मी चॉकलेट खात नाही, थोडंफार त्यांच्याबरोबर मी खाईन. आणि छान पेन्स पण दिलेले आहेत हो, हे मात्र माझ्यासाठी, कारण का पेन्स मला भरपूर लागतात त्यामुळे पेन्स असायला हवेत. चला आता जाऊन येईन, आल्यानंतर मग भेटेन. जाऊन आले खाली पण काहीच काम झालं नाही, म्हणजे ज्या कामासाठी गेलेली ते पण झालं नाही व्यवस्थित. आणि दळण नेलं पण त्यात पण असं झालं की आज सोमवार आहे त्यामुळे चक्की बंद होती, मग दळण घरीच आणावं लागलं, म्हणजे गहू घरीच आणले आता, तर ते पण झालं नाही आहे. तर आता शेवटी जेवणासाठी काय बनवायचं ना हा मोठा प्रश्नचिन्ह झालेला आहे की काय करायचं आता, कारण सोमवार आहे. तर असं काही साधंसुधं पण म्हणजे भात वगैरे फक्त बनवायचं म्हटलं तरी जमत नाही ना, तर त्यामुळे विचार करते आता काय करायचं. नाही तर 1-2 भाकऱ्या करेन आणि बाकी भाजी वगैरे पण बनवून घेईन. थोडा वेळ बसली मी, 7:30 होत आलेले आहे, तर आता जस्ट मी आत्ता आली खालून आणि इथे खिडकीतच बसले कारण हवा चांगली येते, त्यामुळे इथेच विंडोवर चढून बसते. आणि आता एक हातपाय धुवून थोडा दिवा वगैरे करून घेईन आणि त्यानंतर पुढची मग सुरुवात करेन. तर आता इथे मी पाहते की भाजी कट करते, तर ही पालक भाजी आहे आणि पालकची काल मी डाळसुद्धा बनवलेली आणि त्यातली अर्धी पालक अशीच ठेवलेली होती, कारण मला पालक गट्ट्याची इथे भाजी बनवायची होती. आणि आता मसाले जे दाखवले, लाल तिखट, हळद, मीठ, थोडासा ओवा वगैरे, ते सगळं मी ह्याच्यात घातलं, चांगलं मिक्स करून घेतलं. थोडंसं दहीसुद्धा ह्याच्यामध्ये घातलेलं आहे, कारण दही घातल्यामुळे ना छान असे गट्टे एकदम सॉफ्ट होतात. आणि सगळं मिक्स करून घेतलं, ह्याच्यात थोडंसुद्धा पाणी घातलं नाही, कारण ऑलरेडी पालक ना पाणी सोडतं खूप आणि त्यामुळे इथे पाहते की मिश्रण थोडं नरमच झालेलं, म्हणून थोडं पुन्हा मला बेसन इथे ॲड करावंच लागलं. तर आता इथे ना चाळणी घेतलेली आहे आणि चाळणीला थोडंसं तेल लावून घेतलं, त्याच्यामध्ये छोटे छोटे असे आपण जसे बॉल्स बनवतो त्याप्रकारे बनवतो आहे. तर तुम्हाला हवे तर तुम्ही छोटेसे अगदी ज्याप्रकारे आपण चाणके बनवतो ना तसे पण बनवून घेऊ शकता. आणि 10 मिनटंभर ना त्याला वाफवून घ्यायचं आणि ते एकदम मस्त सॉफ्ट होतात, ते वाफवायला ठेवले. तोपर्यंत फोडणीसाठी इथे आता मसाला रेडी करते. तर 1-2 चमचे एवढं दही घेतलेलं आहे, तर दह्याला चांगलं फेटून घ्यायचं, त्यात लाल तिखट, हळद, मीठ आणि गरम मसाला. जर तुम्हाला कोणते एक्स्ट्रा ॲडिशनल मसाले घालायचे असेल तर घालू शकतो. आपण नेहमी आपलं जे स्वयंपाक बनवतो, भाज्या वगैरे बनवतो किंवा रस्सा बनवताना ज्या प्रकारे करतो ना तसंच करायचं आहे, काही एवढं वेगळं नाही आहे. तर हे पहा आता 10-12 मिनटात ना मस्त एकदम वाफून झालेले आहेत. तर याला आपण गट्ट्यासारखं पण बनवू शकतो, म्हणजे अगदी ना लांबट असे बनवून घ्यायचे गोल गोल आणि त्यानंतर ते कट करायचे. पण मी म्हटलं आता तेवढं एक्स्ट्रा करत राहण्यापेक्षा अशा प्रकारे आपण वडे घालतो ना तसंच घालूया, म्हणजे झटपट होऊन जातील. तर आता हा जो चमचा आहे ना तो नवीन आहे, म्हणजे गेल्या वेळेचा चमचा जो माझा होता ना रेग्युलर वापरायची तो तुटला, त्यामुळे हा आणून ठेवलेला होता मी आधी, तर तो काढलेला आहे. तर जरा डिफिकल्ट होतं आहे हा तेल वगैरे घालताना आणि झाकण पण ना व्यवस्थित लागत नाही आहे. तर चला आता याच तेलामध्ये थोडीशी मी पापड तळून घेतले, कारण रस्सा एकच असणार आहे तर त्याबरोबर काहीतरी पाहिजे तोंडी लावायला म्हणून, तर त्यासाठी पापड तळून घेतले. कांदा टोमॅटो घातला आणि चांगलं एकदम मस्त परतून घ्यायचं त्याला, आणि त्यानंतर थोडंसं ना त्याला सॉफ्ट होऊ द्यायचं, म्हणजे कांदा टोमॅटो जेवढा चांगला शिजतो ना तेवढा तो सॉफ्ट होतो आणि रस्स्यामध्ये मिक्स होतो चांगला. तर हे पहा, आणि आता हे जे आपण मिश्रण बनवलेलं आहे दह्याचं ते त्यात ॲड करायचं आणि परत पुन्हा जरा वेळ त्याला असंच ठेवायचं. आता पाहू शकता मस्त एकदम तेल असं वरच्यावर आलेलं आहे आणि ते पूर्ण मर्ज पण होतं त्याच्यामध्ये आणि एक टेस्ट पण चांगला येतो आणि दही घातलेलं आहे ना म्हणून एक फ्लेवर छान येत होता. याच्यामध्ये आपण आपली फ्रेश मलई वगैरेसुद्धा घालू शकतो जर त्याला अजून रिच बनवायचं असेल तर. आणि आता इथे ना मी थोडं वाटणसुद्धा ओल्या खोबऱ्याचं बनवून घेतलेलं, तेसुद्धा ॲड केलं, कारण मग रस्सा नाही तर एकदम पातळ वाटेल म्हणून थोडं वाटणसुद्धा करून घेतलं. जर तुम्हाला फक्त कांद्या खोबऱ्यामध्ये याच्यामध्ये कांदा टोमॅटोत करायचं असेल तरीसुद्धा करू शकतात. तर चला आता वापरून घेतलेले ना गट्टे घातले आणि हे ना असेच खायलासुद्धा छान वाटतात. पण मला असं म्हणजे वाटलं की स्वतःला की थोडं याच्यामध्ये ना मी जे ओवा घातला ना तो घालायला नको पाहिजे होता, त्याचा एक थोडा वेगळा मला असा फ्लेवर वाटत होता. तुम्हाला नॉर्मली चांगलं वाटत असेल तर घालू शकतात. तर अशा प्रकारे मस्त एकदम छान गट्ट्याची भाजी म्हणजे रस्सा रेडी आहे. आता रात्रीचं ना इथे थोडंसं बेसन बनवलेलं उरलेलं, तर म्हटलं तेसुद्धा तव्यावरती गरम करून घेऊया, कारण आत्ता जस्ट माझ्या भाकऱ्या पण झालेल्या आहेत. थोडा मीठ मसाला घालून ह्याला परतून घेतलं, कांदा टोमॅटोसुद्धा घालू शकतो. तर फ्रेंड्स अशा प्रकारे आजचा हा ब्लॉग तुमच्याबरोबर शेअर केला. तर ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून सांगायला विसरू नका. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, येणारे पुढचे ब्लॉग पहा. बाय बाय.